सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विच लँग्वेज शुड आय स्पीक शुड आय स्पीक इन इंग्लिश और हिंदी और मराठी वुड मराठीमधूनच सुरू करूया ठीक आहे नॉर्मली मी कुठेही असं भाषण द्यायला किंवा मोटिवेट करायला जात नाही जास्त म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर नॉर्मली मी कुठेच गेलो नाहीये पुण्यामध्ये आणि पण फक्त युनिक अकॅडमीमध्येच uh, मी जातो कारण मी असं uh, हे करतो लाईक इट्स माय डीप रिस्पेक्ट फॉर दिस अकॅडमी दॅट आय डू कम हियर आणि एस्पेशली मल्हार पाटील सर बिकॉज माय फादर वॉज नॉट वेल सिन्स लास्ट टेन डेज पण त्याच्या ते असून सुद्धा मी आलो कारण फक्त मल्हार पाटील सरांमुळे बिकॉज त्यांनी मला अशा परिस्थितीमध्ये गाईड केलेलं जेव्हा मला म्हणजे काही माहित नव्हतं पुढे ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल बिग क्लॅब टू मिस्टर मल्हार हे जे सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मी काय केलेलं ते सांगू शकतो बिकॉज आता सिलेबस पूर्ण चेंज झालेला आहे ठीक आहे आणि आता पेपरचे लेवल डिफिकल्टी अजून वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस ठीक आहे तर वॉट आय कॅन डू मॅक्झिमम इज आय टेल यू वॉट कॅन बी डन ठीक आहे ना हाऊ इट शुड बी डन अँड ऑल इट इज अप टू यू तुम्ही स्वतः तुमची डिसाइड करायची आहे वाट पुढे ठीक आहे ना कारण नो बडी इज गोइंग टू स्पून फीड यू यू पी एस सी जे आहे ना एक तपस्यासारखं आहे ठीक आहे आणि ती स तपस्या स्वतःच करावी लागते आणि आजकाल तर इतके मेनका उत्पन्न झालेले आहेत तपस्या भंग करायला सोशल मीडिया सोशल मीडिया आमच्या वेळी नव्हतं आता सोशल मीडिया आलेलं आहे बाकीचे पण बरेच आलेले आहेत वेगवेगळे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे युपीएससी जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा एकतर मनापासून एक आवाज आला पाहिजे तुम्हाला की मला करायचंय ठीक आहे म्हणजे जस्ट कुणाला त्या, तरी खुश करायचंय आई वडिलांना किंवा म्हणजे जे असतात ना एक मेंढ्या सगळे एका ठिकाणी जातात त्यासारखं कुठेतरी जायचंय डोंट डू लाइक दॅट ठीक आहे युपीएससी करायची असेल तर दॅट फिलिंग शूट रिअली कम फ्रॉम डीप युअर इन साइड युअर हार्ट ठीक आहे तेव्हाच तुम्ही करा खूप सारे लोक असं टाइमपास पण करत असतात फॉर एक्झाम्पल म्हणजे मी जेव्हा करायचो तेव्हा असे खूप जण होते की ते माझ्या पहिल्याच्या बॅच मध्ये पण करायचे कोचिंग आणि मी पास झाल्यानंतर पण नेक्स्ट बॅच मध्ये ते आलेले त्यांचं काम होतं फक्त कोचिंग करत राहायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर सेकंड हे की मोटिवेशन सेशन ऑफिसर चे ऐकत बसायचे त्याने हे केलं त्याने ते केलं ठीक आहे ऐकावं सगळ्यांनी पण माझा असा वैयक्तिक मत आहे की जास्त मोटिवेशन आपल्याला घेण्याची गरज नाही वी शुड बी सेल्फ मोटिवेटेड ठीक आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ युपीएससी अँड हाऊ यू Keep yourself motivated till you achieve your dream. That is most important in uh, doing UPSC or, for that matter, any other thing. But UPSC being the epitome of uh, uh, competitive examination, I can say that all these skills are certainly required while uh, doing UPSC. Okay. UPSC or CSE. Normally, we prefer to say UPSC exam, UPSC exam, but actually, it is civil services exam. Okay. मेन गोष्ट ही आहे सगळ्यात पहिले म्हणजे आतून भावना आली पाहिजे ठीक आहे कोणीतरी तुमच्यावरती थोपवलेली आहे तर काय खूप लोक असं करतात की मी एमपीएससी पण करतोय युपीएससी पण करतोय दोन दगडांवरती पाय ठेवतात ठीक आहे तसं होत नाही म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी फोन सिलेबस कॉमन असेल तर इट इज डिफरंट कारण आमच्या वेळेस मला वाटतं युपीएससी एमपीएससीचा सिलेबस वेगळा होता ठीक आहे आता तर मला वाटतं टर्मिनल झालेला आहे त्यामुळे मग ठीक आहे युपीएससी एमपीएससी तसं केलं तर ठीक आहे पण कधी कधी काय करत असतो आपण की आता तर मी कुठल्या कुठल्या ॲड बघितलेल्या आठवी नववी मधून युपीएससी स्टार्ट करतायत म्हणजे दिस इज प्री पॉस्टरस ठीक आहे ना म्हणजे एट नाईन्थ म्हणजे म्हणजे खेळायचे दिवस आहेत खायचे दिवस आहेत म्हणजे इतक्या लवकर अभ्यास करून काय फायदा ठीक आहे ना एट वाले ठीक आहे बट यूपीएससी साठी मी तुम्हाला पर्सनली माझा एक एक्झाम्पल सांगतो की मी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर मध्ये होतो तोपर्यंत म्हणजे युपीएससी करायची होती पण असं डोक्यात काही नव्हतं आणि तेव्हा मला जी के जनरल स्टडीज झिरो येत होतं मला काहीच माहित नव्हतं म्हणजे माझे जे मित्र होते ते जेव्हा युनायटेड नेशन आणि त्याच्याबद्दल बोलायचे तेव्हा मला काही कळायचं नाही त्याच्याबद्दल ठीक आहे तेव्हा मला वाटतं होता बत्रोज बोस बत्रोस का कोणतरी होता एक सेक्रेटरी जनरल तर मी तेव्हा विचारलेलं की हे कोण आहे म्हणून तर मला त्यांनी सांगितलं अरे सेक्रेटरी जनरल तर मालूम नाही युपीएससी चला है। ठीक आहे तर तुम्हाला बोलायचा तात्पर्य हा आहे की हे माहिती नसलं तर तुम्ही काय युपीएससी क्रॅक करू शकत नाही किंवा तुमचा आयक्यू लेवल एकदम सुपर हाय आहे तरच तुम्ही युपीएससी क्रॅक करू शकता अशातला काही भाग नाही आहे ठीक आहे युपीएससी इज अ एक्झाम ठीक आहे त्या एक्झामसाठी आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून ती एक्झाम पास करायची आहे ठीक आहे इट इज व्हेरी सिम्पल म्हणजे त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे खूप इंटेलेक्टची गरज आहे किंवा तुम्हाला जगात सगळं ज्ञान आलं पाहिजे असं काही नाही आहे ठीक आहे सगळ्यात पहिले तो जो असतो ना एक डोक्यात एक आपल्याला एक प्रेशर असतं की युपीएससी अरे काय होणार हे ते सगळं काढून टाका ही एक्झाम आहे एक्झामसाठी काय करतो आपण अभ्यास करतो अभ्यास कसा करतो एक सिलेबस प्रीडिफाईन करतो तो सिलेबस आपण अनालिसिस करून आपला डिफाईन करतो आणि त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर परीक्षा देतो परीक्षा पास होतो इट इज वॅज सिम्पल ॲज दॅट ह्याच्यामध्ये बाकी काही नाही आहे युपीएससीचा एकदम असं बाव करणे पण ठीक नाही आहे ठीक आहे ना यू पी एस सी इज अन एक्झाम एवढं तुम्ही फक्त सगळ्यात पहिले लक्षात ठेवा तर मेन गोष्ट अशी आहे की यू पी एस सीमध्ये वेन यू स्टार्ट ठीक आहे तर युअर स्ट्रॅटेजी शुड बी क्लिअर फ्रॉम द वर्ल्ड गो ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की तुम्ही पुढे कसं जाणार आहात सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की मी तुम्हाला हाऊ डीड आय डू ते सांगतो तुम्हाला ठीक आहे मग त्याच्यावरून तुम्ही क्यू घ्या की कसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझे ना आ, दोन तीन टेटटॉक पण आहेत ठीक आहे यूट्यूबवरती तर त्याच्या ते पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण मी बरंच काही सांगितलेलं आहे नॉट डायरेक्टली यू पी एस सी बट अबाउट लाईफ हाऊ डू आय टॅकल लाईफ अँड ऑल तर ते पण तुम्ही बघू शकता ठीक आहे तर तुम्हाला बेसिकली मी माझी स्टोरी सांगतो ते जास्त बेटर असेल ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग जो आपला मेन टॉपिक आहे नो द सर्विस त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे थोडंफार मी सांगेन ठीक आहे इथे किती लोक आहेत जे अंडर ग्रॅज्युएट्स आहेत सगळं अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर मग तुम्ही एक्झाम देणार आहात आणि ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट किती आहेत इंजिनिअर लोकांनी सोडलं का आता युपीएससी आणि आर्ट्सचे किती आहेत अच्छा आणि बाकी सगळे बी कॉम चे आहेत सायन्सचे आहेत अच्छा ठीक आहे चला चांगली गोष्ट आहे ठीक आहे तर माझं असं आहे की आय एम फोर्थ जनरेशन पोलीसमॅन ठीक आहे माझे ग्रेट ग्रँडफादर पण पोलिसमध्ये होते माझे आजोबा पण पोलीसमध्ये होते वडील पण पोलीसमध्ये आहेत म्हणजे होते रिटायर झालेले आहेत आणि मी पण पोलीसमध्ये त्यामुळे माझं सुरुवातीपासूनच आय पी एस व्हायचंच ध्येय होतं ठीक आहे आणि जेव्हा मी माझं बालपण जे आहे ते बेसिकली पुलिस कॅम्प मरोल्ड पोलीस कॅम्प एक अंधेरी ईस्टमध्ये एक आहे तिकडे गेलेलं आहे आणि इन जनरल जे अपब्रिंगिंग झालेलं आहे ते पूर्ण पोलीस वातावरणातच झालेलं आहे म्हणजे आम्ही सॅटर्डे संडेला खेळायला जायचो तेव्हा पण ते पोलिसांचे असॉल्ट कोर्स असतात ते करायचो आम्ही ट्रेनिंगमध्ये ते आम्ही नाही करू शकलो ती गोष्ट वेगळी आहे पण लहानपणी आम्ही ते करायचो आम त्यामुळे सुरुवातीपासूनच देर वॉज अन अट्रॅक्शन की पोलिसमध्ये जायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग केलं म्हणजे पुण्यामध्ये आलेलो शिफ्ट झालो मी मग इंजिनिअरिंग झालं त्याच्यानंतर कसं पुढे जायचं हे मला बिलकुल कल्पना नव्हती त्याच्यामध्ये मग मला मल्हार पाटील सर भेटलेले आणि सुरुवातीला मी डिसाईड केलेलं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घ्यायचं ठीक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन का घ्यायचं दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट लाईक हाऊ टू सिलेक्ट सब्जेक्ट ठीक आहे आपल्याला सगळ्यात मोठा जो प्रश्न असतो ना जे लोक यु पी एस सी सुरू करतात किंवा ज्यांना द्यायचं असतं की सब्जेक्ट कुठला सिलेक्ट करू मी तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्ही कुठला सब्जेक्ट तर ते सब्जेक्ट सिलेक्शनसाठी खूप साऱ्या क्रायटेरिया आहेत सगळ्यात पहिले म्हणजे एक तर दॅट सब्जेक्ट शुड बी इन वोग म्हणजे नॉर्मली त्या सब्जेक्टचा सक्सेस रेट हाय असला पाहिजे ठीक आहे आमच्या वेळी जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जॉग्रफी ठीक आहे हे चालायचे खूप सोशियोलॉजी तर नॉर्मली सगळे लोकांना पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ज्योग्राफी सोशियोलॉजी हे सब्जेक्ट घ्यायचे मग भेडशाल टाईपमध्ये आम्ही पण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतलेलं का कारण त्याच्यामध्ये मटेरियल अवेलेबल होतं त्याच्यामध्ये रिसोर्स पर्सन अवेलेबल होते ठीक आहे तो पे सब्जेक्ट जो आहे तो मला जनरल स्टडीजमध्ये पण उपयोगी येणार होता ठीक आहे फोर्थ म्हणजे माझ्या खूप मित्रांनी ते घेतलेलं त्यामुळे एक पीअर टू पीअर डिस्कशन वॉज पॉसिबल इन इट ठीक आहे अँड लास्टली दिस सिलेबस कुड बी इझिली कवर्ड ठीक आहे सिक्स्थ वॉज सक्सेस रेट वॉज व्हेरी हाय ठीक आहे तर ह्या सगळ्या क्रायटेरिया होत्या ते टिक मार्क्स सगळे झालेले त्यामुळे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मी घेतलेला तुम्ही पण जेव्हा सब्जेक्ट सिलेक्शन करता तेव्हा यू शुड लुक फॉर दिस थिंग्स खूप लोक म्हणजे माझे खूप इंजिनियर मित्र होते टॉपर्स वगैरे होते त्यांनी मॅथ्स घेतलेला दे फेल्ड मिजरेबली ठीक आहे म्हणजे मी स्वतः आय वॉज अ टॉपर इन युनिव्हर्सिटी मी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस दिलेली अँड आय फिल्ड व्हेरी बॅडली इन दॅट म्हणजे मला खूपच म्हणजे एकदम काय होतात पाणीपत झालेलं माझं त्याच्यामध्ये <laughs> म्हणजे आय कुड नॉट स्कोर टू हंड्रेड मार्क्सचा एक पेपर होता आय कुड नॉट गेट थर्टी मार्क्स ऑल्सो तर तेव्हा hmm. मी डिसाईड केलेलं की टेक्निकल सब्जेक्ट कधीच घ्यायचा नाही ठीक आहे अच्छा खूप लोक असतात ते म्हणजे विचार करतात की नाही मी हा सब्जेक्ट खूप चांगला आहे माझा आणि नाही मी घेतो ते तर डोंट गो बायट दॅट थिंग यू हॅव टू ऑलवेज गो विथ कन्सिडरिंग ऑल दिस थिंग्स इन माइंड ओके म्हणजे हटके करण्याच्या चक्करमध्ये आपल्याला कुठलंही काम करायचं नाही आहे ठीक आहे खूप लोक म्हणजे हे करतात ना की काय ते स्केलिंग होतं हे होतं ते होतं ते सगळी गोष्ट ठीक आहे पण एकदम तुम्ही डिफरंट राहाल ठीक आहे ना तर तुम्हाला सक्सेस मिळेलच याची काही गॅरंटी नाही इट्स ऑल व्हेरी डिफिकल्ट ओके okay? तर सब्जेक्ट सिलेक्शन हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आता तर एकच सब्जेक्ट राहिलेला आहे त्यामुळे इथे पब्लिक ॲडमिशनचे किती लोक आहेत पब्लिक ऍडमिन जे घेणार आहेत वगैरे असे पब्लिक ॲडमिन आता चालत नाही सब्जेक्ट जास्त कमी झालेला आहे तर मॅक्झिमम कुठला सब्जेक्ट चालतोय आता जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स ठीक आहे पॉलिटिकल सायन्स पण बघा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड पॉलिटिकल सायन्स पेपर वन जो आहे तोच फक्त डिफरंट आहे पेपर मध्ये ऑलमोस्ट ओव्हरलॅपिंग सगळं आहे मतलब म्हणजे मला वाटतं सेव्हन्टी एट्टी पर्सेंट सेमच येते इंडियन पॉलिटीचे पॉलिटिकल सायन्समध्ये पण असंच आहे ना आमच्या वेळी तर होतं असं आता आय डोंट नो आत्ताचं काय झालेलं आहे तर एक तर झालं सब्जेक्ट सिलेक्शन माझा असा मी स्ट्रॅटेजी बनवलेली की प्रिलिमचा अभ्यास स्टार्ट होण्याच्या अगोदर माझा मेन्सचा ऑलमोस्ट अभ्यास कम्प्लीट व्हायला पाहिजे ठीक आहे ही मी स्ट्रॅटेजी ठरवलेली मी ॲक्च्युली नोकरी करत होतो एक्स एल टेक्नॉलॉजीजमध्ये आणि मला जेव्हा नोकरी सोडायची होती तेव्हा मला घरच्यांनी सांगितलेलं फक्त एकच अटेम्प्ट द्यायचा ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जर पास झाला तर ठीक आहे नाही तर मग परत बिकॉज आय हॅड सम फॅमिली कमिटमेंट्स अँड फ्यू अदर थिंग्स वेर दर तर त्याच्यामुळे मग मी डिसाइड केलं की एकदाच परीक्षा द्यायची आहे तर मी दोन हजार तीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जॉब सोडलेला ठीक आहे दोन हजार तीनमध्ये नाही ऑगस्टमध्ये सोडलेला मी ठीक आहे त्याच्यानंतर मग ऑलरेडी प्रिलिम होऊन गेलेली ठीक आहे तर दोन हजार चारची ची मला जी प्रिलिम आहे ती द्यायची होती मे महिन्याची तर त्याच वेळेस मग मी युनिक अकॅडमीमध्ये आले तो ठीक आहे पण त्याच्या अगोदर मी सीचा अभ्यास ना सुरू केलेला मेन्सचा वगैरे जॉग्रफीचा तर क्लासेस नव्हता लावलेला मी जॉग्रफीमध्ये पण युनिक अकॅडमीमध्ये सर होते त्यांना मी पेपर सॉल्व्ह करून द्यायचो त्याच्यामध्ये अतिशय खराब मार्क मिळायचे मला पण तरी पण ॲटलिस्ट मी ट्राय करायचो की काहीतरी लिहायचं आणि त्यांचा फीडबॅक घ्यायचो की कसं करायचं काय करायचं ठीक आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे की बिफोर यू स्टार्ट ट्रेडिंग फॉर युअर प्रिलिम्स यू शुड बी ॲटलीस्ट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट रेडी फॉर दी मेन्स त्याच्यामुळे तुमचा ऑलमोस्ट खूप मोठा एक बॅकलॉग कमी होऊन जातो ठीक आहे नॉर्मली ही परीक्षा जी आहे ती इफेक्टिवली तुम्हाला अभ्यास करायचा तर दीड ते दोन वर्ष लागतात ठीक आहे आणि तुमचं प्लॅनिंग त्या हिशोबानेच पाहिजे व्हॉट मोस्ट पीपल लॅक डूईंग इज दे डोंट अनालाइज क्वेश्चन पेपर वेन आय से की मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले त्याच्या अगोदर मी क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस खूप केलेला मला इथे कोणी सांगू शकतं की कोणाला सीचा सिलेबस बाय हार्ट आहे पॉलिटिकल सायन्स तुम्ही देता ना पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस बाय हार्ट किती जणांना इथे म्हणजे यू शुड बाय हार्ट युअर सिलेबस तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की तुमच्या सिलेबसमध्ये काय पाहिजे आहे तसंच तुमचं जनरल स्टडीजचं जे आहे सिलेबस यू शुड बी एक्झॅक्टली अवेअर की काय हे बघा लास्टला दे हॅव डिफाईन्ड व्हॉट दे वॉन्ट टू आस्क असं नाही आहे की दे कॅन आस्क यू एनिथिंग अंडर दी सन ओके दे हॅव क्वाईट डिफाईंड इट ठीक आहे की हे ह्याच्यामधून तर तुम्हाला एक्झॅक्टली जे सिलेबस आहे ते माहिती पाहिजे की काय तो यूपीएससीचा सिलेबस आहे ठीक आहे तुम्ही तुमचा सिलेबस बनवा ठीक आहे कारण हंड्रेड पर्सेंट सिलेबस करणं शक्य नाहीये हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर करणं शक्य नाहीये तर तुम्ही आपला सिलेबस बनवा आणि आपला सिलेबस आपण कसा बनवू शकतो फक्त आणि फक्त अनालिसिस केल्यामुळे क्वेश्चन पेपर जे आहे प्रिलिम्सचे असू दे किंवा मेन्सचे असू दे ऍटलिस्ट शंभर वेळा वाचा तुम्ही मी ते केलेले म्हणून तुम्हाला सांगतो यू हॅव टू एक्झॅक्टली नो की क्वेश्चन तो कशाला विचारलेला आहे आणि त्या वर्षीच का आलेला आहे क्वेश्चन युपीएससी वाले जे पण क्वेश्चन विचारतात ना ते असंच हवेमध्ये नाही विचारत काही ना काही लॉजिक असतं त्याच्या पाठीमागे जेव्हा तुम्हाला हे कळेल ना वेन यू विल डिसायफर वाय दॅट क्वेश्चन वॉज ऑस्ट तुम्हाला पास होण्यापासून कोणी थांबू नाही शकत ठीक आहे यू हॅव टू अंडरस्टँड दी थिंकिंग ऑफ यू पी एस सी UPSC ची थिंकिंग आणि तुमची थिंकिंग एकदा सिंक्रोनाईज झाली ठीक आहे ना तर एकदम रेझोनन्स होऊन जाईल ठीक आहे अँड यू विल गेट सिलेक्टेड मी सिरियसली सांगतो यू कॅन एक्झॅक्टली प्रेडिक्ट ऑल्सो की युपीएससी मध्ये काय ते विचारू शकतात आणि दॅट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट इफ अँड ओनली इफ यू डू थॉरो अनालिसिस ऑफ क्वेश्चन पेपर होतं काय की खूप सारे लोक जे आहेत ना दे आर डिपेंडेंट ऑन आयदर क्लासेस और देअर पियर्स किंवा दिल्लीवरून काय मटेरियल येईल आणि दे आर डिपेंडेंट ऑन दॅट ओनली स्वतःच कोणी काय करू शकत नाही या एक्झाममध्ये मी तुला सांगतो जोपर्यंत यू डोंट शो दॅट यू आर डिफरंट यू आर युनिक फ्रॉम अदर्स इट इज व्हेरी डिफिकल्ट दॅट यू विल गेट थ्रू ठीक आहे तर यू हॅव टू डिफाईन युअर ओन पाथ यू कॅनॉट वॉक ऑन पाथ ट्रेडेड बाय अदर्स ठीक आहे ना यू हॅव टू मेक युअर ओन पाथ ठीक आहे म्हणजे मी जेव्हा हे बोलतो तेव्हा असं नाही बोलवते की बाकीचे जे लोक करत आहेत ते करायचंच नाही आहे नाही बट यू हॅव टू कस्टमाइज इट फॉर युअरसेल्फ सगळं जे करतात ते तुमच्यासाठी लागू होऊ नये शकत ना त्याची प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते आय क्यू वेगळा असतो टाईम वेगळा असतो ठीक आहे आता मला ॲक्च्युली काय करायचं असतं तर आय डोंट हॅव दॅट मच गुड फोटोग्राफिक मेमरी तर मला ते खूप लिहून काढावं लागायचं मला जास्त वेळ लागायचा तर जो दुसरा करतो तसं मी बिलकुल पालन करू शकतच नव्हतो तर त्यामुळे वॉट इज द बेस्ट पाथ फॉर यू दॅट यू हॅव टू डिसाईड की मला कसं करायचं आहे एकदा का तुम्ही क्वेश्चन पेपर वाचले सिलेबस वाचला ॲनालाइज केलं तुमचा प्रिडिफाईन केला सिलेबस की मला एवढंच करायचं आहे ठीक आहे देन म्हणजे यू कॅन गो अहेड आता तुम्ही जो पॉलिटिकल सायन्स जो आहे किती लोकांनी म्हणजे पोलिटिकल सायन्सचा पूर्ण म्हणजे ॲटलीस्ट यू हॅव गॉन थ्रू दी बुक म्हणजे असंच काय काय सब्जेक्ट आहे काय नाही आहे गेलेले आहेत का असे किती लोक आहेत ज्यांनी ॲटलिस्ट म्हणजे सगळा सिलेबस जो आहे तो फक्त बघितला आहे नॉट टॉकिंग की तुम्हाला पूर्ण अभ्यास करून झालेला आहे जस्ट यू हॅव गॉन थ्रू व्हॉट एव्हर इज देअर असे आहेत का ठीक आहे तर बेसिकली तुम्ही जेव्हा कुठला सिलेबस जो आहे तो पूर्ण कव्हर केलेला असाल देन यू कॅन अप्रिशिएट वॉट आय एम टॉकिंग आणि मग तुम्ही ते क्वेश्चन पेपर जाऊन आणि सिलेबसशी कोरिलेट करून बघा हे बघा मी तुम्हाला सिलेबस पार्ट करायला काय सांगतो माहिती का कारण चे जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिता ना युअर आन्सर शूड बी होलिस्टिक तर प्रत्येक तुमचा जो आन्सर असतो ना इट शूड हायलाईट इच अँड एव्हरी पार्ट ऑफ द सिलेबस म्हणजे जॉग्रफीचं जसं सांगतो मी ज्योग्रफीमध्ये काय आहे एक फिजिकल जॉग्रफी आहे ठीक आहे एक इकॉनॉमिकल ज्योग्रफी आहे तर तुमचा जो आन्सर आहे ना त्या आन्सरमध्ये फिजिकल ज्योग्रफी इकॉनॉमिक ज्योग्रफी आणि बाकीचे दॅट ॲस्पेक्ट शूड ऑल्सो बी रिफ्लेक्टेड दॅट विल मेक यू स्टँड डिफरंट फ्रॉम दी अदर्स ठीक आहे नुसतं फिजिकल ज्योग्रफीचा क्वेश्चन त्यांनी विचारला तर नुसतं फिजिकल ज्योग्रफी तुम्ही लिहिली तर ते तर सगळेच लिहिणार आहेत पण त्या फिजिकल ज्योग्रफीच्या आन्सरमध्ये तुम्ही कसं त्याला इंटरप्रिट करता बाकीचे सिलेबसने हाऊ यू इट दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि यूपीएससी इज ऑल अबाउट क्रॉस लिंकिंग सगळ्या गोष्टींना ठीक आहे ना जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमचा आन्सर जो आहे तो एकदम परिपूर्ण बनतो आणि हे सगळं जेव्हा तुम्ही लिहाल ना आन्सर तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे आणि एकदा का तुमचं हे झालं तर प्रिलीमचा अभ्यास आहे ना इतका सोपा होऊन जातो ना की तुम्हाला काही करावंच नाही लागत लिटरली सांगतो तुम्ही फक्त मग करंट इव्हेंटचा अभ्यास करा त्याच्यामध्ये ठीक आहे तर हे इम्पॉर्टंट सगळं सगळ्यात आता करंट इव्हेंट्समध्ये पण बघा हे असं म्हणजे काय कुठूनही काही असं विचारत नाही त्याच्यामध्ये पण दे आस्क यू स्पेसिफिक थिंग्स ते का विचारलं म्हणजे आता इमॅजिन करा हे ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचा प्रिलेमचा पेपर आहे तुम्ही घरी जावा आणि तो क्वेश्चन पेपर वाचून फक्त विचार करा की तो क्वेश्चन का विचारलेला तुम्ही दहा वर्षांचा क्वेश्चन पेपर वाचा आणि फक्त स्वतःला प्रश्न विचारा का विचार मत, तुम्ही का विचारलेले मग मागच्या वर्षीचा तुम्ही क्वेश्चन पेपर वाचाल आणि को रिलेट करायचा प्रयत्न करा ना तेव्हा काय झालेलं काय नाही तर यू कॅन ॲप्रिशिएट अरे नाही नाही हे रिझन आहे तसे मग बाकीचे क्वेश्चन पेपर करून पण तुम्ही एक थोडा अनालाइस करा आय बिलीव्ह तसं केल्यानंतर जास्त होईल आणि बाकी त्या सी सॅट जे आहे आमच्या वेळी सी सॅट नव्हता ठीक आहे ना सी सॅट नव्हता तर बेसिकली त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल वगैरे येते तर असं नाही आहे की इंजिनियर लोकांना एज इट इज ऑल अबाउट प्रॅक्टिस ठीक आहे तर खूप लोक आहेत जी सी सॅटमध्येच त्यांना पास नाही होत आहेत किंवा दे आर नॉट एबल टू मेक इट ठीक आहे तर दॅट यू हॅव टू स्टडी हार्ड कारण आमच्या वेळी नव्हतं आणि बहुतेक सिसाइड असतं मी पण झालो नसतो कारण माझा पण खूप कमजोर आहे सिसाइड ते ठीक आहे ना आ, तर दॅट इज द ओनली थिंग विच यू नीड टू वर्क हार्ड ठीक आहे आणि खूप सारे लोक जेव्हा अभ्यास सुरू करतात ना तेव्हा मग इंटरव्ह्यूचे स्वप्न बघायला लागतात की हे विचारतील विचारती, विचारती, ते विचारतील तर ते सगळ्या गोष्टी विसरा ठीक आहे ना यू हॅव टू स्टे इन टुडे ठीक आहे ना म्हणजे मी असं नाही आहे की तुम्ही यु शुड नॉट डू पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन बिलकुल करा तुम्ही ते गरजेचं पण आहे ते गरजेचं पण आहे की नाही मी होणार वगैरे असं तसं खूप लोक लिहित पण असतात ना इकडे तिकडे आहे सोणार हे करणार ते करणार म्हणून ठीक आहे तर ते ठीक आहे ते पॉझिटिव्ह ते करा बट डोंट गो ओव्हर बोर्ड ठीक आहे ना डोंट गो बोर्ड ठीक आहे आमच्या क्लास म्हणजे बरेच लोक होते ते म्हणजे सिलेक्शन होण्याच्या अगोदर स्वतःला आयपीएस मानत होते ठीक आहे ना ते मध्ये बघितलंच असेल तुम्ही पण तेच मी सांगतो तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत ठीक आहे ना तुम्ही quite, uh, uh, around, uh, person, me uh, तर तुम्ही कसं हे करता बट दिस जनरेशन इज क्वाईट कॉम्पिटंट म्हणजे अराउंड मला वाटतं सात आठ वर्षांपूर्वी मला एका सम पर्सन ही हॅड मेसेज मी की आय वॉन्ट टू डू यू पी एस सी अँड ऑल तर आय टोल्ड डी मी आर सोशल मीडिया सोड हे कर ते कर बट दॅट पर्सन वॉज क्वाईट ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया आय थॉट तू कधी सिलेक्ट होणार नाही म्हणून बट दॅट पर्सन गॉट सिलेक्टेड ठीक आहे सो दॅट चेंज माय थिंकिंग ऑल्सो की इट इज पॉसिबल बट इट डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन ठीक आहे ना म्हणजे तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे यू आर द बेस्ट पर्सन टू जज ठीक आहे ना म्हणजे सोशल मीडिया कॅन बी युज इन पॉझिटिव्ह सेन्स ऑल्सो आता तर इतके टूल्स आहेत अवेलेबल ऑनलाईन म्हणजे आमच्या आम वेळी जर ते असते तर मला वाटतं फायदाच झाला असता बट यू हॅव टू यूज इंटरनेट अँड सोशल मीडिया इन पॉझिटिव्ह सेन्स आहे ना नेगेटिव्ह सेन्समध्ये यूज करून त्याचा काय अर्थ नाही आहे ठीक आहे यू कॅन यूज इंटरनेट आता तर चॅट जी पी टी बेस्ट टूल मिळालेला आहे तुम्हाला म्हणजे मला नाही वाटत की त्याच्यापेक्षा काय बेस्ट क्रिएशन असेल म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर जे आहे ना ते मिळतं त्याच्यामध्ये मी आता मी आय एम डुईंग एल एल बी तर माझं आता सेकंड इयरची एक्झाम होती तर मला कुठलं एक मिळत नव्हतं आन्सर तर ले 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 मी एक्झॅक्ट त्याच्यामध्ये लिहिलेलं की फाय हंड्रेड वर्ड्स असं पर्टिक्युलर एक्स वाय झेड मी लिहिलेलं तर एक्झॅक्टली फाय हंड्रेड वर्ड्समध्ये त्याने ते आन्सर दिला आणि मी तेच मारून चिपकून आलो तिकडे आणि आय गॉट गुड मार्क्स ऑल्सो ठीक आहे ना रट्टा इज व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे ना म्हणजे आय एम फॉर्टी टू नाव बट स्टील आय एम टेलिंग यू की देर आर फ्यू स्किल्स विच यू कॅनॉट अनलर्न अँड इट इज व्हेरी नेसेसरी आहे ना तर ते करावं लागतं ठीक आहे आणि uh, त्याच्यानंतर uh, ही एक्झाम मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला एक तपस्येसारखी आहे आणि uh, ही एक्झाम फक्त असं तुम्ही ध्येय धरून ठेवा की आय डोंट वॉन्ट टू स्पेंड मोर टाइम हिअर म्हणजे एकदाच मला परीक्षा द्यायची आहे आणि आय वॉन्ट टू गेट थ्रू दोनदा द्यायचीच नाहीये मला ही परीक्षा म्हणजे हा ध्येय करून खूप लोक असतात ते बोलतात अरे प्रिलीमचा फक्त एक्सपिरियन्स घेण्यासाठी देतो मी पेपर ठीक आहे मग अरे मेन्स दिलेली आहे ना मग मेन्स देऊया असं नसतं कधी यार एक्झाम ही फक्त एकदाच द्या तुम्ही ठीक आहे म्हणजे तुम्ही दहावीची परीक्षा किती वेळा दिली एकदा दिली आहे ना तुम्ही असं बोललात का नाही यावेळी फक्त एक पेपर पास करतो मग पुढच्या वेळी एक पेपर पास करतो ही एक्झाम पण एक युपीएससी पण एक एक्झाम आहे आणि ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला पास व्हायचं हे तुम्ही लक्षात ठेवा दॅट सॉल इज इम्पॉर्टंट ठीक आहे ना खूप सारे लोक जे असतात मी जे स्टार्टिंगला सांगितले ना की म्हणजे म्हणजे माझाच एक कझिन आहे ठीक आहे ना त्याने म्हणजे सात आठ वर्षे मध्ये घालवले ठीक आहे घरी सांगत होता की करतो 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 म्हणून पण यू वाज नॉट एबल टू डू इट डोंट वेस्ट मच ऑफ युअर टाइम कारण काय आहे की यू हॅव टू अंडरस्टँड दी हार्श रियालिटी ऑल्सो ठीक आहे ना म्हणजे इफ यू स्पेंड मच ऑफ युअर टाइम हिअर यू मे बिकम आउटडेटेड इन अदर थिंग्स ठीक आहे And if you try to balance both things, that may not also help समटाईम ठीक आहे आय नो फ्यू पीपल who have balanced इट व्हेरी वेल इट डिपेंड्स upon individual टू individual. आय just एम जस्ट लाईक रेड फ्लॅग फक्त काय ते तुम्हाला फक्त मी रेज करतोय ठीक आहे यू आर द बेस्ट जज की कसं काय काय करायचं आहे ठीक आहे ना तर एक ते बोलतात प्लॅन बी असायला पाहिजे देर इज नो थिंग ॲज प्लॅन बी ठीक आहे ना यू शुड फोकस ओनली ऑन प्लॅन ए अँड दॅट प्लॅन ए शूड बी फॉर अ सफिशियंट पिरियड ऑफ टाईम ठीक आहे ना मी ही एक्झाम फक्त ह्याच्यासाठी दिलेली कारण आय वॉज हॅविंग अ व्हेरी गुड जॉब की आय शुड नॉट फील रिग्रेट की यार मी एक्झाम दिली असती तर मी आय पी एस झालो असतो आय एस झालो असतो मी दिली नाही एक्झाम ठीक आहे ना दॅट वॉज दी ओनली थिंग पण ती एक्झाम द्यायची आहे म्हणून माझी तयारी होती की मी दोन वर्ष देणार आहे त्याला आणि आय वॉन्ट टू गेट थ्रू दॅट प्लॅनिंग अँड दॅट कॉल शुड बी टेकन बाय यू आणि एकदम हार्ड डिसिजन घ्या ठीक आहे ना कारण असं नाही आहे की फक्त आय एस आय पी एस मध्येच आपल्याला सुख मिळतं किंवा काय ठीक आहे ना आय एम टॉकिंग फिलॉसॉफिकली कारण ॲट द एंड ऑफ द डे हाऊ हॅपी यू आर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे ना आणि आता मी जेव्हा मी पहिले एच एल टेक्नॉलॉजीमध्ये होतो माझे सगळे मित्र जे आहेत ते आता दे आर लाईक हेड ऑफ समबडीज अमेरिकाचा हेड आहे एच एल टेक्नॉलॉजीचा कोण यू के बघतोय सगळं ते करतायत ते पगार पण आहे सगळे तर ते मला सांगतात यार तेरी तो लाईफ बढिया है ऐसे है वैसे तू कमांड करताय आणि मी विचार करतो यार ते तर तिकडे राहतो एवढे पैसे कमवते तर पाश्चर इज ऑलवेज ठीक आहे ना मॅन म्हणजे यू कॅन नेवर गेट सॅटिस्फाईड ठीक आहे ना यू कॅन नेवर गेट सॅटिस्फाईड दॅट इज द क्रक्स अँड दॅट्स वाय वी आर ह्युमन बीइंग्स ठीक आहे दॅट्स वाय वी आर ह्युमन बीइंग्स बट यू शुड नॉट फील रिग्रेटेड की मी हे केलं नाही आहे त्यामुळे करून टाकायचं आणि ते करताय म्हणून ते खूप चांगलं करायचं ठीक आहे ना ते करताय म्हणून खूप चांगलं करायचं ठीक आहे म्हणजे यू हॅव टू बी लाईक एकदम मोटिवेटेड पाहिजे की नाही मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मी अतिशय नाही करते पण मी जेव्हा यू पी एस सी सुरू केली तेव्हा मला माहिती होतं मी करणारच आहे म्हणून मला खूप जण म्हणायचे इकडे मला खूप जण म्हणायचे की हा जाणार आहे हे करणार आहे म्हणजे इन द सेन्स मी प्रिलिम दिलेली तर मी सांगितलं मी में में तर काढतोय प्रिलीम तर बाकीचे लोक बनलेले अरे काय काढणार आहे प्रिलीम म्हणून प्रिलीम काढली मग मेन्स मी तर मेन्स लिहिल्या लिहिल्या सगळ्यांना सांगतो अरे माझं होणार आहे क्लिअर म्हणून तेव्हा पण मला बोलायचे की हा उगीच अतिशय करतोय म्हणून ठीक आहे बट आय वॉज अवेअर की, की मी काय लिहिलेलं आहे म्हणजे मी स्वतःच एक अनालिसिस करतो चांगलं की काय आणि यू विल नॉट बिलीव्ह की माझी एक सवय आहे मी जेव्हा पण एक्झाम लिहितो ना त्या पेपरमध्ये मला किती मार्क पडणार आहे ते पण मी काढून ठेवतो असतो मी अकराशे पाच मार्क काढून ठेवलेले हो ठीक आहे ना मेन्समध्ये आणि मला दहाशे चौऱ्याण्णव मिळालेले नऊ मार्क कमी मिळालेले फक्त अकरा मार्क कमी मिळालेले आहे वन अकराशे पाच काढलेले वन झिरो नाईन फोर मार्क्स मला मिळालेले मध्ये थोडे कमी मार्क मिळालेले त्या फर्स्ट मध्ये ठीक आहे तर म्हणजे स्वतःबद्दल जे आहे ना एक एवढा कंट्रोल पाहिजे की यू शुड नो एक्झॅक्टली exactly की तुम्ही कुठे त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही माहिती पाहिजे तुमची ठीक आहे ना म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हा माझा नेगेटिव्ह पार्ट आहे तर यू हॅव टू रिड्यूस पार्ट अँड यू टू इनक्रीज युअर पॉझिटिव्ह पार्ट ठीक आहे ना मला अभ्यास जास्त करायला लागायचा जा कारण माझी बुद्धी छोटी चांगली नव्हती ठीक आहे तर आय स्टडीड ऑलमोस्ट फिफ्टीन डे ठीक आहे माझ्याकडे मोबाईल होता तेव्हा टू थाउजंड फायमध्ये मध्ये म्हणजे दोन हजार दोनमध्येच मध्येच मोबाईल घेतलेला मी सगळं बंद केलेलं तेव्हा आय लाईक डिस्कनेक्टेड विथ पीपल सोशल कॉन्टॅक्ट नव्हते सगळं नव्हतं तर दॅट कॉल हॅज टू बी टेकन बाय यू ठीक आहे ना दॅट कॉल हॅज टू बी टेकन बाय यू आणि मला वाटतं की uh, मी जे पण सांगेल ना दॅट इज गुड फॉर मी इट इज नॉट गुड फॉर यू बट आयम जस्ट ऍक्टिंग एज अ लाईट हाऊस सो दॅट यू एक्झॅक्टली नो मी काय केलंय तर त्याच्या आसपास तुम्ही भटकू शकता ठीक आहे आता आ, नो युअर सर्विस ठीक आहे ना नो युअर मध्ये तर त्याच्या अगोदर क्वेश्चन आन्सर्स करूया का लास्टला करूया शेवटी ठेवूया ठीक आहे इंडियन पोलीस सर्विस ही आहे ना इंडियामधली सगळ्यात प्रीमियर सर्विस आहे ती आणि जेवढे इंडियामध्ये सी पी ओज आहेत सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन आहेत त्याचे जे हेड असतात ते आय पी एस ऑफिसर्स असतात आणि स्टेट पोलीस डिपार्टमेंटचे पण हेड आय पी एस ऑफिसर्स असतात ठीक आहे तर आय पी एस जे आहे त्याचं जे कार्यक्षेत्र असतं ठीक आहे ना खूप म्हणजे मोठा एक जसं जसं डेव्हलपमेंट होत चाललेली आहे तसं तसं नवीन नवीन क्षेत्रात जे आहे ना आमचा जे इंटरफेरन्स आहे किंवा जे इन्वॉल्वमेंट आहे तो वाढत आहे ठीक आहे त्याच्यामुळे टुडे आय पी एस ऑफिसर्स आर डुईंग सो मच थिंग्स ठीक आहे आय पी एसचं जे ट्रेनिंग आहे बेसिकली आय पी एस ऑफिसरचं ट्रेनिंग ऑलमोस्ट एन पी एमध्ये फॉर्टी फोर वीक्सच्या आसपास होतं ठीक आहे आणि ते हैदराबादमध्ये होतं ते तुम्ही ते व्हिडिओ बघितलाच असेल ऑनलाईन बघितलंच असेल तुम्ही ऑबियसली तर फॉर्टी फोर विकस ट्रेनिंगच्या नंतर मग अटॅचमेंट सुरू होतात आणि अटॅचमेंटमध्ये आर्मी सी आर पी एफ आणि त्याच्यानंतर बी एस एफ आणि जितके बाकीचे नेव्ही वगैरे त्यांच्याबरोबर अटॅचमेंट होतात आणि त्याच्यानंतर मग डिस्ट्रिक्ट ट्रेनिंगसाठी कार्ड अलॉटमेंट नंतर जातात डिस्ट्रिक्टमध्ये पण एका वर्षाचं ट्रेनिंग असतं त्याच्यानंतर मग फील्डमध्ये जातात ते ॲक्च्युली आणि ते काम करतात ठीक आहे ना तर बेसिकली नो यूर सर्विस इज नॉट दैट इम्पॉर्टेंट ठीक है ना वॉट इज इंपॉर्टेंट इज हाउ यू स्टडी एंड हाउ यू गेट थ्रू एंड देन यू बिकम एलिजिबल फॉर ज्वाइनिंग दिस प्रीमियर सर्विस बीट आई एस और आईपीएस और एनी अदर सर्विसेस ठीक है बिकॉज एंट्री का जो दरवाजा जो है ना तो खूब छोटा है ठीक है बट वंस यू एंटर थ्रू इट बट वंस यू एंटर थ्रू इट तर जो आपला जो होरायझन आहे ना तो खूप मोठा आहे ठीक आहे तर त्या होरायझनला जर तुम्हाला बघायचं तर देन यू हॅव टू गेट थ्रू दॅट डोअर ठीक आहे ना आणि म्हणजे त्या होरायझन त्या गेटमधून तुम्हाला जायचं तर द ओन्ली सोल्युशन इज वर्किंग हार्ड ठीक आहे ना दर इज नो अदर थिंग विच विल गेट यू थ्रू ओनली युअर डिटर्मिनेशन युअर पॅशन युअर प्रिझर्वन्स ठीक आहे ना दॅट ओनली विल लेड यू ठीक आहे ना uh, तुम्ही, तुम्ही हे बघितलं असेल ना ॲलिस इन द वंडरलँड किती जणांनी वाचलंय का इथे ॲलिस इन द वंडरलँड एक आहे पुस्तक त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे चेअर शेअर कॅट नावाचं ठीक आहे ना म्हणजे ती असे ज्ञान देत असते ॲलिसला अधून मधून ठीक आहे ना तर ती ॲलिस जेव्हा त्या वंडरलँड मध्ये बिळामध्ये पडते ती खाली येते तर तेव्हा ती त्या हिला विचारते चेअर शेअर कॅटला की वेर शुड आय गो म्हणजे मी कुठे जाऊ तर ती चेअर शेअर कॅट त्यांना विचार तिला सांगते की वेर डू यू वॉन्ट टू गो ठीक आहे ना तर ॲलिस बोलते आय रिअली डोंट नो तर ती चेअरशार कॅट तिला बोलते इफ यू रिअली डोंट नो व्हॅर यू वॉन्ट टू गो दॅन इट डजंट मॅटर वेर एव्हर यू वॉन्ट टू गो यू गो तसंच आहे युपीएससी सारखं आहे तुम्हाला जर माहितीच नाही आहे की तुम्हाला कुठे जायचं आहे ठीक आहे ना तर तुम्ही फक्त भटकत त्या वंडरलँड हे असंच आहे युपीएससी तुम्ही कधीच त्या विषय सर्कलमधून बाहेर नाही पडणार ठीक आहे जर तुम्हाला एक्झा एक हंड्रेड पर्सेंट जर करायचं असेल तर स्ट्रॅटेजी तुमची एकदम क्लिअर पाहिजे आणि त्या स्ट्रॅटेजी माध्यमातूनच तुम्ही हे करायचं ठीक आहे ना आणि स्ट्रॅटेजी जर नसली तर तुमच्यात आणि दुसऱ्यामध्ये काय डिफरन्स नाही आहे शेवटी घेणार तर त्याच्यातूनच आहेत ठीक आहे ना घेणार तर या लॉटमधूनच घेणार आहेत ना कोणी ना कोणीतरी आय एस आय पी एस बनणारच या लॉटमधून ठीक आहे तर म्हणजे आमच्या वेळी सर लोकच म्हणायचे की सर्व मूर्खांमधून मी किती शाण आहे तेच दाखवायचं आहे ठीक <laughs> आहे तर बेसिकली म्हणजे मला दाखवायचं ना त्याच्यापेक्षा मी थोडासा शाण आहे दॅट्स सॉल इज निडेड म्हणजे तुम्ही एकदम अतिशहा आहे असणे काय गरजेचं नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे तर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे आणि त्या हिशोबानेच तुम्ही तयारी केली पाहिजे ठीक आहे ना त्या हिशोबाने तुम्ही तयारी केली पाहिजे विदाउट स्ट्रॅटेजी काय करू नका तुम्ही आणि स्वतःची स्ट्रॅटेजी ते स्वतःपुरतीच ठेवा ठीक आहे ना तू पण माझ्या स्ट्रॅटेजीने कर तू पण असं नाही करायचं ठीक आहे ना ते स्वतःचं जे आहे आणि देर आर फ्यू थिंग्स दॅट शुड बी विथ यू ओनली ठीक आहे ना यूपीएससी मध्ये एव्हरी अदर पर्सन इज युअर कॉम्पिटिटर ठीक आहे ना ठीक आहे खूप वाईट माहिती आहे का म्हणजे स्वतःच फेल होणं म्हणजे दुःख नाही देत दुसरा पास झाला ना तर जास्त त्रास देतो तो आपल्याला ठीक आहे तर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि रायली गोष्ट जे रिसेट करून पुन्हा सुरू आता माझ्या एका बॅचमेटचं एक पिक्चर पण येतोय बारवी फेल तर त्याच्यामध्ये ते त्याने काहीतरी रिसेट रिसेट केलेले ठीक आहे ना दॅट रिसेट इज नॉट फॉर एव्हरीबडी ओके म्हणजे वो जमाना और था ये जमाना और है ठीक आहे ना म्हणजे मी खूप हार्ड रियालिटी सांगतोय तुम्हाला मी बिकॉज आय सीन पीपल ठीक आहे ना की म्हणजे भटकण्यामध्ये काय अर्थ नाही आहे आणि वन शूड अंडरस्टँड देअर ओन कॅलिबर एफर्ट्स मी असं नाही म्हणते की जर आपला आय क्यू कारण आय आय वॉज नॉट ऑल्सो व्हेरी गुड स्टुडंट ठीक आहे ना बट जे काम दुसरे दहा तासात करतात ते पंधरा तासात करायची माझी तयारी होती ठीक आहे ना तर तो ट्रेड ऑफ तुम्हाला करता आला पाहिजे जर तुम्ही ते केलं तर नोबडी कॅन स्टॉप यू ठीक आहे ना कुठले कुठले लोक असतात ना असे बोलतात अरे मॅने तू कुठे पडायन यार हो गया ते सगळं खोटं सांगतात ना आमच्या <laughs> स्टेटमध्ये खूप आय एस ऑफिसर्स आहेत ते आपलं टाकत असतात मेरे मेरको वी मे चाळीस पर्सेंट मिले ते अरे ते चाळीस पर्सेंट मिले ते तुम्ही कितना हार्डवर्क वो तो बताया नहीं ना ठीक आहे ना इम्पॉर्टंट गोष्ट तीच आहे की तुम्ही हार्डवर्क किती करतात म्हणजे जे तुम्ही हार्डवर्क करताना ते कुणाला दिसत नाही ते फक्त सक्सेस आणि तेव्हा तुम्ही पण जेव्हा सक्सेसफुल व्हाल ते ना तेव्हा सांगणार अरे मतलब हो गया मेरा तो <laughs> <laughs> ठीक आहे ना तर दॅट थिंग नो बडी टेल्स यू ठीक आहे ना तर दॅट थिंग आय एम टेलिंग यू ठीक आहे ना बिकॉज आय बिलीव्ह यू शुड नो दी हार्ड रूल्स ठीक आहे ना नाहीतर फार डिफिकल्ट आहे तर uh, मला वाटतं वी शुड गो फॉर क्वेश्चन अँड आन्सर्स अँड धेन वी कॅन नाही मग कसं माहिती आहे का प्रत्येक गोष्टीचं डिसिजन जे आहे ते तुम्हालाच घ्यावं लागतं ठीक आहे ना आणि कन्व्हिन्स करायचं म्हणजे तेच सांगितलं ना मी सांगितलं एकदाच परीक्षा देणार आहे तर एकदा परीक्षा देणार आहे सांगितलं तर घरचे पण माझे रेडी झालेले ठीक आहे एकदा दे परीक्षा आणि आय वॉज ऑल्सो व्हेरी क्लिअर की मी फक्त एकदाच देणार आहे परीक्षा त्यानंतर नाही देणार परीक्षा तर दॅट वॉज माय स्ट्रॅटेजी अँड इट वॉज व्हेरी क्लिअर ठीक आहे ना तर त्यामुळे जास्त मला त्रास झाला नाही त्याच्यामध्ये आणि माय पॅरेंट्स ऑल्सो न्यू की हा करतोय म्हणजे काहीतरी विचार करूनच हा करत असेल ठीक आहे ना जॉब सुरू करत असताना बघ मी तुला सांगितलं ना आय एम नॉट दॅट व्हेरी इंटेलिजंट ठीक आहे ना की मी म्हणजे खूप मल्टीटास्किंग वगैरे करू शकतो ठीक आहे ना म्हणजे एक गोष्ट जी करत होती ती करत असताना दुसरं आय म्हणजे मला ते जमलं नाही इनफॅक्ट आय कुड नॉट डू इट म्हणजे खूप लोक आहेत जे करतात तसं म्हणजे माझे, माझे खूप मित्र आहेत जे नोकरी करत सुद्धा हो ना असताना सुद्धा पण ते सी केलं आणि त्यांनी पास केलेली आहे बट माझी थोडी बुद्धी नव्हती त्यामुळे मी सोडली ठीक आहे ना आणि जे फॅक्ट आहे ते तुम्हाला सांगतो आय एम नॉट टेलिंग मी आय पी एस झालो म्हणून काय झालं ठीक आहे ना जे आहे ते आहे म्हणजे <coughs> मी जेव्हा एस पी बस्तर होतो बसा ना बस मी जेव्हा एस पी बस्तर होतो तेव्हा हे इम्प्लिमेंट केलेलं मी एक आमचो बस्तर आमच पोलीस इनिशिएटिव्ह त्यासाठी मला एक इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळालेला होमलँड सिक्युरिटीचा यू एस तर्फे तर बेसिकली काय का आहे की नॉर्मली ट्रायबल क्षेत्रामध्ये असं होतं जो की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमने अफेक्टेड आहे त्याच्यामध्ये असं होतं की पोलीस जे आहे ते वन वेने काम करत असत ठीक आहे ना म्हणजे मी तुम्हाला एकदम सिम्पल उदाहरण देतो मी कसं माझे मेंटॅलिटी थोडी आम्ही चेंज केली आम्ही काय करायचो नॉर्मली आणि वन वुमन वॉज इन्स्ट्रुमेंटल इन दॅट दॅट हाऊ आय चेंज माय पर्स्पेक्टिव्ह नॉर्मली आम्ही काय करतो नक्षल क्षेत्रामध्ये ना आम्ही सिविक ॲक्शन प्रोग्राम्स राबवतो सिविक ॲक्शन प्रोग्राम म्हणजे काय करतो आम्ही एका नक्षल क्षेत्रामध्ये जातो तिकडे कॅम्प लावतो कॅम्प लावल्यानंतर आम्ही तिथे डिस्ट्रीब्यूट करतो खूप सामान काय बोलतात ते कंदील असतो दे किंवा मेडिकल कॅम्प लावतो कपडे देतो खायला वगैरे देतो असं खूप करतो ठीक आहे ना तर तिकडे गेल्यानंतर आम्ही साड्या पण घेऊन गेलेलो ठीक आहे ना तर म्हणजे मी एस पी होतो तर ते मायक्रोन ओरडत होते सगळे तर येत होते त्यांना कपडे घ्यायचे जायचं पुढे म्हणजे सुरुवातीला जेंट्स लोक होते त्यांना ते येत होते त्यांना आम्ही काहीतरी धोतर किंवा काही ते द्यायचं होते घेऊन जायचे पुढे तर त्यांचं साडी वाटण्याचा वेळ आला तर कोणी येतच नव्हतं पुढे तर मी एका बाईला बोलवलं की पुढे या म्हणून साडी घ्या ही तर माझ्या हातात लाल साडी होती तर ती येऊन घेतच नव्हती साडी तर मी माझ्या जो कॉन्स्टेबल होता तिकडचा लोकलचा त्याने त्याला गोंडी भाषेत सांगितलं की घेत का नाही आहे तर ती बाई बोलली ह्या कलरची नाही त्या कलरची पाहिजे ठीक <laughs> 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 तर बेसिकली इट इज ऑल चॉईसेस ठीक आहे ना तर त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं की यार त्यांना काय पाहिजे ठीक आहे ना त्यांना काय पाहिजे दॅट इज मोर इम्पॉर्टंट ठीक आहे मग त्यामुळे आम्ही पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज केला आमचा आम्ही पर्स्पेक्टिव्ह चेंज केला आणि त्याच्यानंतर व्हॉट दे वॉन्टेड वॉज मोर इम्पॉर्टंट टू त्याच्यानंतर आम्ही हे बघितलं की आम्ही जे सामान तो तो, जे सामान वाटत होतो दॅट वॉज रिडंडंट ते यूजच नव्हते करत त्यांना काय पाहिजे होतं त्यांना चप्पल पाहिजे होती स्लीपर्स त्यांना हाफ पॅन्ट पाहिजे होती ठीक आहे ना हे आम्ही जे जे वाटत होतो ते त्यांना ते नेवर वॉन्टेड इट वी वर फॉस्टिंग इट अप ऑन घ्या आम्ही वाटतोय म्हणून तर दॅट थिंग चेंज माय पर्स्पेक्टिव्ह मग आम्ही त्यांना काय पाहिजे त्यांच्या अंडरस्टँडिंगला त्यांच्या रिक्वायरमेंटला आम्ही इम्पॉर्टन्स दिला आणि देन वी कस्टमाइज अगोदर आम्ही काय करायचो की रक्षाबंधन वॉज ऑल्सो नॉट दर फेस्टिवल वी वेंट देर बट दे वर नॉट व्हेरी इन्क्लाइंड बिकॉज दॅट वॉज नॉट दर फेस्टिवल

कवर केलेला आहे बेटर इंडियाने ले, टॉपने कव्हर केलेलं आहे ते ठीक आहे तर बेसिकली आमचा दृष्टिकोन तो झालेला की चॉइसेस ऑफ पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जेव्हा ते टू वे आपण जेव्हा चॅनलाइज करतो ना कम्युनिकेशन तेव्हा थिंग्स बिकम इझी आणि आणि बस्तर आमच्या पुलीस इनिशिएटिव्ह बिकम अ मेजर सक्सेस आफ्टरवर्ड्स विदाउट

एक आय एम मेंबर ऑफ नॅशनल पोलीस मिशन आणि त्याच्यामध्ये आम्ही एक लेटेस्ट एक पॉलिसी बनवलेली आहे आय एम वन ऑफ दी ऑथर दोन जण आहेत मी एक आणि एक सिनियर एक आहेत तर वी हॅव मेड so अ पॉलिसी uh, नक्सल म्हणजे एरियामध्ये कशी करायची पोलिसिंग कम्युनिटी पोलिसिंग कशी करायची तर तो, तो डॉक्युमेंट आता पीयर रिव्ह्यू साठी गेलेला आहे बट वर्किंग इन द नक्सल एरिया इज अ व्हेरी सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स म्हणजे यू कॅन सी इट फ्रॉम द राईज द काइंड ऑफ रिस्पॉन्स दे गिव्ह अँड एकदा ते ट्रस्ट करतात ना दे बिलीव्ह इन यू होल हार्टेडली ठीक आहे ना आणि ओवर द पास्ट थ्री फोर इयर्स नक्सल व्हायलन्स पण खूप कमी झालेला आहे ठीक आहे ना आणि बाकी म्हणजे वी आर डुईंग अ गुड जॉब छत्तीसगड पोलीस जे आहे खूप चांगलं काम करते नक्सल क्षेत्रामध्ये इन्स्पाईट ऑफ म्हणजे uh, भारतामध्ये सगळ्यात जास्त जे जा, ऑनस्लॉट uh, आहे नक्सलिझमचा ते छत्तीसगडमध्येच आहे ठीक आहे ना इन्स्पाईट ऑफ दॅट लाईक वी कुड कंटेन इट सो आय दॅट इज अन अचीवमेंट फॉर छत्तीसगड पोलीस हा थर्टी थ्री पर्सेंट महिलांना आहे है ना प्रश्न ठीक आहे ना बघ आता कसं माहिती का की कम्युनिटी पोलिसिंग आता खूप बजवड झालेले असं मला वाटायचं ठीक आहे पण मी खूप लिटरेचर वाटले तर त्याच्यामध्ये तो बजवड आहे ना तीस वर्षांपासून होता तो ठीक आहे पण तो बजवड असून सुद्धा पण कम्युनिटी पोलिस इज ऑलवेज बिंग ओव्हर ठीक आहे ना कारण त्याला लोक खूप मिसकन्स्रीव करतात व्हॉट एक्झॅक्टली कम्युनिटी पोलिसिंग इज ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट हे आहे ना पुलिसिंग हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग ठीक आहे ना पोलिसिंग हॅज टू म्हणजे जे बेसिक पोलिसिंग असते ना ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे तरच कम्युनिटी पोलिसिंग सक्सेसफुल होऊ शकते ठीक आहे ना इथे चोऱ्या वाढतायत आणि तुम्ही सगळ्यांना सामान वाटतायत लोक येऊन तुम्हाला शिव्या घालतील ठीक आहे ना सो यू शुड फोकस मोर ऑन युअर प्रोफेशनल वर्क ठीक आहे ना एक हर्सबर्ग थिअरी होती ना ती एक्स वाय थिअरी वाचली आहे का तुम्ही कोणी हर्सबर्ग थिअरी होती एक्स वाय थिअरी त्याच्यामध्ये हायजीन हायजिन फॅक्टर आणि मोटिवेशन फॅक्टर असंच होतं ना हा नाही ती तर मासलुमची झाली ना, ना एक हायजिन फॅक्टर एक मोटिवेशन फॅक्टर असतं हायजिन फॅक्टर म्हणजे काय ज्याच्यामुळे नेगेटिव्ह होतं आणि मोटिवेशन फॅक्टर म्हणजे जे पॉझिटिव्ह होतं तर बेसिकली काय इफ यू कन्सिडर झिरो लाईन द जॉब ऑफ पोलिसिंग नेगेटिव्ह लेवल झिरो लेवलला स्टार्ट नाही होत पोलिसिंगचं काम कुठे चोरी झाली कुठे दरोडा पडला कुठे मर्डर झाला तर ऑब्व्हियसली द सेंटिमेंट इज व्हेरी नेगेटिव्ह सो वी स्टार्ट ऍक्च्युली वर्किंग फ्रॉम नेगेटिव्ह ॲक्सेस आणि नेगेटिव्ह ॲक्सेस करून आम्ही पॉझिटिव्ह जरी काम केलं ना तर इफेक्टिव्हली झिरोपर्यंत पर्यंत आणतो आम्ही ठीक आहे नेगेटिव्ह काम जरी केलं तर ते आम्ही झिरोपर्यंत आणतो आणि तुम्ही त्या झिरोच्या वरती घेऊन जायचं काम ही कम्युनिटी पोलिसिंग करते ठीक आहे तुम्ही नेगेटिव्हमध्येच असाल आणि तिकडे कम्युनिटी पोलिसिंगचं काम केलं so, ना तर ते मध्येच राहील ते कधी झिरोच्या वर नाही जाणार सो द बेसिक ट्रेडिशनल पुलिसिंग हॅज टू बी डन कम्युनिटी पोलिसिंगला बेसिकली म्हणजे इन माय लँग्वेज आय से It is a velvet glow on an iron hand. So you have to wear that velvet glow, but the hand should be iron. It should not be a wooden hand, otherwise, it will break. So that is essential of community policing. And without doing any basic policing work, you cannot succeed in coming. But nevertheless, community policing is very important because the results are fascinating. खूप चांगले रिझल्ट मिळतात त्याच्याने कम्युनिटी पोलिसिंगने बट ते कम्युनिटी पोलिसिंग असं होतं ना की त्याचे जे आउटपुट आहेत दॅट शुड बी रिलेटेड टू पोलिसिंग इट शुड नॉट बी रिलेटेड टू पी आर मोस्ट ऑफ द पीपल कन्फ्यूज कम्युनिटी पोलिसिंग विथ पी आर एक्सरसाइजेस कम्युनिटी पोलिसिंगचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे इट इज प्रोएक्टिव्ह ठीक आहे इट इज प्रोएक्टिव्ह मिन्स बिफोर दी प्रॉब्लेम अरायझेज यू निपिट इन द बर्ड आता हे खूप टेक्निकल होईल मी खूप त्याच्याबद्दल बोलत असतो yeah. प्रोएक्टिव्ह पाहिजे त्याच्यानंतर इट हॅज टू गो हँड इन हँड विथ ट्रेडिशनल पोलिसिंग ठीक आहे ना इट शुड कम फ्रॉम दी पीपल ठीक आहे ना अँड देर शुड बी अ व्हायब्रंट पार्टनरशिप बिटवीन पोलिस अँड पब्लिक तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या मिळून कम्युनिटी पोलिसिंग होतं see first of all i did not do anything during my graduation i was totally my only objective in graduation was to get selected in some campus interview and join some international company but i could not join because i could not class, pass any of the campus interviews okay i att attempted almost 17 <laughs> odd campus placement interviews and I, and I could not get through only in my last Campus interview by grace of God, I got selected and I joined the, Okay. So in that also, like at the back of my mind, that thought was always that uh, there that I want to do this. But the other things they were so overwhelming. So that this thought of uh, giving civil services examination it was somehow pushed in my back okay so i did not really uh, think about it till uh, like i was discussing uh, with mallar sir yesterday only like there are few things which happen for the good okay there is one saying jo uh, so all these things they contribute and effectively what happens what i feel is the nature conspires okay and it eventually leads. Where it wants you to go. Okay. So that thing happened with me, and uh, I was absolutely zero when I started studying for UPSC. And I am not uh, over exaggerating in what I am telling. Okay. I absolutely had no idea. I had no idea that how I am going to study. I was not aware of any GK thing. Okay. I was not aware of anything. Okay. so that's why i'm telling all of you that uh, you don't have to think much about it as soon if you have decided today that uh, you are going to start study it's not late तुम्ही पुढे जाल आणि you will get selected ठीक है ना कोणी हे नाही करू शकत यार ठीक है ना there is no nobody is blessed nobody is blessed with uh, so much of intelligence and all we are all humans here and you have to work by knowing your positive and negative things okay there is like there is no magic formula also okay if you think today is the time you start studying from today nobody is stopping you but the thing is like when you get ready

तेच सगळे प्रॉब्लेम हा चुप्पी तोड कॅम्प तुम्ही खूप रिसर्च करून आला वाटत ह्याच्यावरती बेसिकली बस चुप्पी तोड कॅम्पेन बेसिकली लॉकडाऊन दरम्यान आम्ही केलेलो आणि त्याला एक uh, फिक्की स्मार्ट पुलिसिंग अवॉर्ड मिळालेला विमेन एम्पावरमेंटसाठी बेसिकली uh, चुप्पी तोड़े आम्मी जेव जे लॉकडाउन सुरूल आई वॉज एस एस पी रायपुर कैपिटल जी है ना खूब कॉल्स यहाँ लगले एनॉनिमस कि देर वॉज अ सर्ज इन दी कॉल्स ऑफ डोमेस्टिक वायलेंस नॉट लाइक विमेन दे वर नॉट कॉलिंग बट देर नेबर्स और अदर पीपल दे स्टार्टेड कॉलिंग कि इधे मारपीट मारहाण होते आणि असं होते आणि दोज कॉल्स इनक्रीज बाय ऑलमोस्ट टू हंड्रेड पर्सेंट खूप जास्त वाढले म्हणजे पहिले दहा पंधरा कंप्लेन यायच्या दिवसाला ते एकदम वाढून चाळीस पंचेचाळीस असे झालेले तर लॉकडाऊन मध्ये असं झालं ना की जे नवरा बायको असायचे ते चोवीस तास एकत्र असायचे तर आता ऑब्विसली इट इज अ ह्युमन सायकोलॉजी आणि त्याच्यामुळे खूप जास्त आणि इनफॅक्ट इट वॉज नॉट अ फेनोमेना ऑब्झर्व इन जस्ट रायपूर दॅट वॉज अ ग्लोबल फेनोमेना ह्याच्यामध्ये स्टडी पण झालेली आहे नंतर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये इनफॅक्ट जपान वॉज मेजरली हिट बाय दिस थिंग ठीक आहे ना तर हाऊ टू स्टॉप दिस प्रोएक्टिव्हली सो ॲट दॅट टाइम वी स्टार्टेड दिस चुप्पी तोड कॅम्पेन चुप्पी तोड कॅम्पेनमध्ये बेसिकली एक तर असं एक आम्ही या प्रिमायसेसवरती स्टार्ट केलेलं की जे डोमेस्टिक व्हायलन्स होतं ना ते मान म्हणजे इफ अ वुमन वन्स शी फेसेस डोमेस्टिक व्हायलन्स शी इज वल्लरेबल टू डोमेस्टिक व्हायलन्स इन फ्युचर ऑल्सो सो दॅट वॉज दी प्रिमायसेस वी स्टार्टेड अपॉन तर त्याच्यामध्ये आम्ही हे केलं आम्ही पूर्ण डेटाबेस काढला मागच्या दहा वर्षांचा किती बायकांनी डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट केलेली आहे तर तो आमचा टार्गेट ग्रुप झाला म्हणजे अराऊंड आम्ही चार पाच हजार जे आहे ना कंप्लेंट्स काढलेल्या आणि आम्ही प्रोएक्टिवली फोन करायला सुरुवात केली त्या बायकांना की तुम्ही सांगा खूप जण खूप वेळा असं झालं की त्या बायका फोनवरती दे वर नॉट रेस्पॉन्डिंग बिकॉज स्पीकर फोनवरती नवरा लावायचा मग आम्ही खूप पब्लिसाईज केलं हे चुप्पी तोड कॅम्पेन खूप पब्लिसाईज केलं आम्ही आणि त्याच्यानंतर मग आम्ही क्वेश्चन एअर जे एक कस्टमाइज क्वेश्चन एअर बनवली येस नो मध्ये पण रिप्लाय करू शकता आणि गरज पडल्यास आम्ही इंटरव्हेन्शन डायरेक्ट करत होतो पेट्रोलिंग गाडी पाठवायचो आणि इंटरव्हिन करायचो ठीक आहे आणि तुम्हाला एक रिव्हिल्युशन सांगतो ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट टेन ट्वेल्व पर्सेंट कंप्लेन जे आहेत ना ते पुरुषांनी केलेले आहेत ठीक आहे डोमेस्टिक व्हायलन्सचे नाही हा म्हणजे सी दिस इज अ मेल डॉमिनेटेड वर्ल्ड बट स्टील इट हॅपंड ओके इट हॅपंड अँड वी म्हणजे इन दॅट वन केस वन वन लेडी किल्ड हर हजबंड ठीक आहे ना मर्डर झालेला आहे दर वॉज अ मेजर मर्डर ठीक आहे ना आणि तो एकदम छोट्या गोष्टीमुळे झालेला बायकोने मीठ टाकलं नव्हतं <laughs> ठीक आहे एक आमच्या इथे आरंग पोलीस स्टेशन आहे तर त्याच्यामध्ये आ झालेलं म्हणजे सी आत्ता आपल्याला वाटतंय की हे आहे बट दोज वर डिफरंट टाइम्स ठीक आहे ना दोज वर डिफरंट टाईम्स ठीक आहे आणि जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे इट इज इट इज अ जेंडर न्यूट्रल लॉ ठीक आहे ना हाला की ते आपण विमेन संबंधित वापरतो जास्त ठीक आहे ना बट स्टील ठीक आहे ना आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे And it was received well that uh, Tod campaign was received well and uh, it uh, got very popular on uh, Twitter and all and we used to get a lot of complaints from other states also and uh, like we were routing them to the respective police headquarters so that was a good experience and uh, we won an award for it the award was a byproduct but nevertheless the Achievement of the stupid old campaign was that we were able to resolve almost 80% of the complaints by phone only. Only in 20% yes. complaints we needed some intervention. Okay.